दोन हजार दोन साली गोधरामध्ये झालेल्या दंगली या पूर्वनियोजित नसून त्या स्वयंस्फूर्तीनं झालेल्या होत्या तहलकानं केलेलं स्ट्रिंग ऑपरेशन हे राजकीय स्वार्थासाठी झालेलं होतं हे न्यायालयामध्ये सिद्ध झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एन आय एला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली त्या पार्श्वभूमीवर शहा बोलत होते आता न्यायालयाचा निकाल आला आहे त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी असंही शाह म्हणाले भार भाजपाचे राजकीय प्रतिस्पर्धी एका बाजूला झुकलेले पत्रकार आणि काही स्वयंसेवी संघटनांनी राजकीय आरोप केले त्यांच्या जबरदस्त एकीमुळे ते जे सांगत होते त्यालाच सर्वजण सत्य मानत होते प्रशासनानं मात्र चांगली कामगिरी बजावली परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असंही त्यांनी सांगितलं